नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर. काँग्रेसची स्पष्ट भूमिकाच नाही, जारकीहोळी आपली चूक मान्य करत नसतील तर भविष्यात अडचणी. जारकीहोळी यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी का गप्प? मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रायबागमध्ये साधला पत्रकारांशी संवाद. समस्यांचे निवारण करण्यासाठी मच्छे ग्रामस्थांचे पंचायतीला साकडे. आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली पंचायतीसमोर निदर्शने. वारंवार निवेदन देऊनही पंचायतीकडून नाही कोणताच प्रतिसाद. केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद. भाजप पक्षाच्या वतीनं भव्य निषेध मोर्चा काढून निदर्शने. सतीश जारकीहोळी यांच्या प्रतिकृतीचे करण्यात आले दहन. या मोर्चात अनेक भाजप नेत्यांनी घेतला होता सहभाग. आता पाहूया सविस्तर बातम्या. काँग्रेसची कोणतीच भूमिका स्पष्ट नसल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रायबागमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रायबागमध्ये पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसची स्पष्ट भूमिका नसल्याचे म्हटले आहे. एकीकडे सतीश जारकीहोळी यांनी आपले वक्तव्य मागे घेणार नसल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी हे काँग्रेसला मान्य नसल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी कंबर कसली असून काँग्रेसमध्ये किती संदिग्धता आहे हे माहीत नाही असे ते म्हणाले. या वक्तव्यानंतर राहुल गांधी गप्प का आहेत? एकीकडे ते मंदिरात जाऊन पूजा करतात, तर दुसरीकडे अप्रत्यक्षपणे अशा विधानांचे समर्थन करतात. हे दोन्ही बाजूचे धोरण काँग्रेससाठी चांगले नाही असे ते म्हणाले. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ. ಹಾ ಹೇಳ್ರಿ. ಪ್ರತಿಭಟನೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ ಸರ್ ಬಿಜೆಪಿಯಿಂದ, ಮುಂದೆ ಯಾವ ರೀತಿ ಇದನ್ನ ಬಿಜೆಪಿ ತಗೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಹೇಳ್ಕೇನೆ. ಯಾವ ರೀತಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಇದನ್ನ ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಪ್ರಶ್ನೆ. ಒಂದು ಕಡೆ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರು ಅದನ್ನು ನಾನು ಹಿಂದೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರದ್ದು ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರಂತೂ ನುಣುಚಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ಇಷ್ಟು ಒಂದು ಅಸ್ಪಷ್ಟತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಒಂದು ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರ ಒಪ್ಪಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು, ಇಲ್ಲ ಒಪ್ಪಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು. ಸ್ಪಷ್ಟವಾದಂಥ ನಿಲುವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದರಲ್ಲಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಬಹುಸಂಖ್ಯಾತರಿರುವಂಥ ಈ ಹಿಂದೂ ಸಮಾಜ, ಇದರಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ವರ್ಗದವರು ಇದ್ದಾರೆ, ಎಸ್ ಸಿ ಇದ್ದಾರೆ, ಎಸ್ ಟಿ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಭಾವನೆಗಳ ಧಕ್ಕೆ ಬರೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವ್ರು ನಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅಂದರೆ 100 ವರ್ಷದ ಒಂದು ಹಳೆ ಪಾರ್ಟಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಭಾರತವನ್ನು ಗೊಂದಲದಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಆಳ್ಬೇಕನ್ನುವಂಥದ್ದು ಅವರು ಏನೋ ಒಂದು ಮೂಲವಾಗಿರುವಂಥ ಸಿದ್ಧಾಂತ, ಅದು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪ್ರಕಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ಇದಕ್ಕೆ ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ಕಡೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಪೂಜಾ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಈ ಥರದ ಹೇಳಿಕೆಗಳು ಬಂದಾಗ ಅವುಗಳನ್ನು ಇಂಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಬೆಂಬಲ ಮಾಡುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಈ ದ್ವಂದ್ವ ನೀತಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಂದ ಇದು ದೇಶಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೂ ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ. ಒಂದು ವೇಳೆ ತಪ್ಪು ಅಂತ ಸಾಬೀತಾದರೆ ಕ್ಷಮೆ ಅಲ್ಲ, ಶಾಸಕ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ರಾಜೀನಾಮೆ ಅಲ್ರಿ. ಅವ್ರು ಯಾವ ಹೇಳಿಕೆಯ ಆಧಾರದ ಮೇಲೆ, ಯಾವ ಪುರಾವೆಯ ಮೇಲೆ, ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಬಹಿರಂಗಪಡಿಸಲಿ. ಅವು ಯಾವ ಪುರಾವೆಗಳ ಅವೇ ಸಾಕ್ಷಿ ಆಗ್ತವೆ. ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಗಟ್ಟಿಯಾದ ಪುರಾವೆ ಇಲ್ಲದೆ ಹತ್ತು ಹಲವಾರು ಲೇಖನಗಳು ಈ ಇಂಟರ್ನೆಟ್ನಲ್ಲಿ ಹತ್ತು ಹಲವಾರು ವಿಚಾರಗಳಿರ್ತವೆ. ಅವು ಯಾವ ಆಧಾರ ಏನು ಪುರಾವೆ ವಿರೋಧ ಇದ್ದೇ ಇರ್ತವೆ. ಆದರೆ ನಾವು ಎದನ್ನು ತೆಗೆದುಕೋಬೇಕು, ಯಾವ ಭಾವನೆ ನಾನು ಸಾರ್ವಜನಿಕ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಯಾರ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಧಕ್ಕೆ ಮಾಡಬೇಕು ಮಾಡಬಾರ್ದನ್ನು.
सतीश जारकीहोळी यांचे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन आणि ते कोणत्या पुराव्याच्या आधारावर आहेत, इंटरनेटवर डझनभर कल्पना आहेत, काय खरे काय खोटे याचा विचार आपण करायला हवा। जर सतीश जारकीहोळी आपली चूक मान्य करायला तयार नसतील तर त्यांना अनेक समस्यांना भविष्यात तोंड द्यावे लागणार, हे मात्र नक्की, असे त्यांनी म्हटले आहे। राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, रायबाग। आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी मच्छे ग्रामस्थांनी पंचायतीसमोर निदर्शने केले आहेत। बेळगाव शहराजवळील मच्छे गावात शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येऊन आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली मच्छे गावातील पंचायतीसमोर निदर्शने केले आहेत। मच्छे गावातील विविध भागातील पिण्याचे पाणी, पथदिवे, रस्ते, गटारी, कचरा, खड्डे आदी समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे असून वारंवार निवेदन देऊनही अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी आम आदमी पक्षाचे नेते शंकर हेगडे यांनी गेल्या काही वर्षांपासून येथे मूलभूत सुविधा नसल्याचे सांगून राजकीय द्वेषामुळे अधिकारी कोणत्याही सुविधा देत नाहीत, प्रामुख्याने पिण्याचे पाणी, पथदिवे, गटारी, सुरक्षित रस्ते, कचरा, वाहतूक अशा अनेक समस्यांनी येथील जनता त्रासली आहे, मात्र अधिकारी त्याकडे देत नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे। इवत्तु नावु पट्टण पंचायती मच्छे इवत्तु एल्ल सार्वजनिक टिप्पु सुल्तान नगर इरबहुदु आमेले अर्बात जयनगर सुत्तमुत्तले एल्ला बडावणे एल्ला बडावणेदिंद एल्ला जनसंख्येली एल्ला जनरु एल्लरू इल्ली इवत्तु ई पट्टण पंचायतिगे मुत्तिगे हाकिदेवि। एनु विशेषप अंतंद्रे ಕಳೆದ ಹಲವಾರು ವರ್ಷದಿಂದ ಬಡಾವಣೆ ಆಗೈತಿ, ಮನೆಗಳಾಗಿದ್ದಾವ, ಅಲ್ಲಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಅನ್ನೋದು ಇನ್ನೂವರೆಗೂ ಏನೂ ಇವರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಪಂಚಾಯತಿದವರು ಅಲ್ಲಿ ಬಂದು ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಕಳೆದ ಹಲವಾರು ತಿಂಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಬಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಬಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಮಗೆ ಅಲ್ಲಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ, ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ, ಮೇನ್ ಆಗಿ ಗಟ್ರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ನೀರು ಹರಿದು ಗಟ್ರ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲೇ ತೆಗೆನಾಗ ನಿಂತು ಸೊಳ್ಳೆಗಳಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಆರೋಗ್ಯ ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮ ಬೀಳ್ತದೆ। ಅದರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರೂ ಎಚ್ಚೆತ್ಕೋತಾ ಇಲ್ಲ। ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ಕಸ ಬಿದ್ದಿರೋದ್ರಿಂದ ಕಸ ಎತ್ತಬೇಕಂತೇಳಿ ಗಾಡಿಗಳು ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ನಿಂತವು ಗಾಡಿ, ನನಗನ್ಸೋ ಮಟ್ಟಿಗೆ ಈ ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದೇ ಒಂದು ದಿನನೂ ಕಸ ಎತ್ತಿದಂಗೆ ಕಾಣಿಸಾಕತ್ತಿಲ್ಲ। ಯಾಕಂದರೆ ಈ ಗಾಡಿಗಳು ನಿಂತು ಇಲ್ಲಿ ಹಲವಾರು ತಿಂಗಳಿಂದ ಇಲ್ಲೇ ನಿಂತವು, ಯಾವಾಗ ಬಂದವಲ್ಲ ಅವಾಗಿಂದ। ಅಂದರೆ ಇವರು ಹೋಗಿ ಕಸ ಎತ್ತುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬಟ್ ಅದರ ಆ ಗಾಡಿಗಳಿಗೆ ಡೀಸೆಲ್ ಮಾತ್ರ ಪ್ರತಿದಿನ ಎಷ್ಟು ಖರ್ಚಾಗಬೇಕೋ ಅಷ್ಟು ಹಚ್ಚಿ ತೆಗಿತಾರೆ ಅಂತೇಳಿ ನಮಗೇನೋ ಒಂದು ಬಂದು ನಿಂತು ಈಗ ನನಗೆ ಅನಿಸೋ ಮಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ತಿಂಗಳ 6 ತಿಂಗಳಾಯ್ತು ರೀ। ನಾ ಅಂತೂ ಈಗ ನೋಡಾಕತ್ತೆ, ನಾನು ಒಂದು ತಿಂಗಳದಿಂದ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಾಕತ್ತೀವಿ, ಬಟ್ 6 ಮಂತ್ದಿಂದ ಈ ಗಾಡಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ। ಬಟ್ ಒಂದು ದಿವಸ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಈಗ ನೀವು ಇಲ್ಲೇ ನೀವು ಅದೇ ರೀ, ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ಕಾಣಿಸ್ತೈತಿ, ಎಲ್ಲರೂ ಒಂದರೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಕಸ ಬಿದ್ದಿದ್ದು ಕಾಣಿಸ್ತದನ್ನ ತುಂಬಿದ್ದು ಕಾಣಿಸ್ತದನ್ನ ನೀವು ನೋಡ್ಬೋದು, ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ನೀವೇ ಈಗ ನೋಡ್ಬೋದು। ಸರ್, ಅದೇ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಲ್ಲ, ಇದು ಯಾರು ಒತ್ತಡದಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅಥವಾ ನಮಗೆ ಕೇಳಿ ಬಂದಿರೋ ಪ್ರಕಾರ ನಮಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ಓಡ್ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ, ನಾವು ಯಾಕೆ ಇವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಈ ಜನರಿಗೆ ನಾವು ಯಾಕೆ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಒದಗಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದೊಂದು ಕೇಳಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು। ಬಟ್ ಅದೆಲ್ಲ ಸೈಡ್ಗಿಟ್ಟು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸಿ ಇಒರು ತಾವು ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಮೂಲಭೂತ ಪಾಪ ಜನರದ್ದು ಏನು ತೊಂದರೆ ಐತಿ ಅದನ್ನು ಸ್ಪಂದಿಸಬೇಕು। ಮೇನ್ ಇರೋದು ಗಟರಿ ನೀರು, ಆಮೇಲೆ ಸ್ಟ್ರೀಟ್ ಲೈಟು, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಗುಂಡಿಗಳನ್ನ ಮಾಡ್ಯಾರ, ಯಾರಾದರೂ ಹುಡುಗರು ದೊಡ್ಡವ್ರು ಬಿದ್ದರೂ ದೇವರಾಣಿಗೂ ಅವರು ಉಳಿಯಂಗಿಲ್ಲ। ಆಯ್ತು, ಈಗ ಯಾವ ವಿಶೇಷವಾಗಿ ಯಾವ ಬಡಾವಣೆಗೆ ಸೌಲಭ್ಯ ಕೊರತೆ ಇದೆ ಮತ್ತು ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬರ್ತಾವೆ ಈಗ? यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपल्या समस्या सांगितल्या आहेत। ಏನು ಇವತ್ತು ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಘೋಷಣೆ ಆಗಿ 2 ವರ್ಷ ಆಗಿದೆ, ಬಟ್ ಈ ಊರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಬಡಾವಣೆಗೂ ಕೂಡ ಇನ್ನೊಂದು ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ನಾನು ಈಗ ಮೊನ್ನೆ 1 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ದಲಿತ ಸಂಘ ಸಮಿತಿ ಭೀಮವದ ವತಿಯಿಂದನೂ ಕೂಡ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ನಮಗೆ ಅವರು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು 2 ತಿಂಗಳಿಂದ ನಾವು ನಿಮಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ, ಬಟ್ ಇನ್ನೂವರೆಗೂ ಜಯನಗರಕ್ಕೆ ಬಂದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಒಂದು ಸರ್ವೆ ಮಾಡದೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಅಧಿಕಾರಿನಲ್ಲಿ ನೇಮಿಸದೆ ಇವರು ನಮಗೆ ಅಪೋಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಯಾಕೆ ಅಪೋಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ನಾವು ಈ ಮೂಲಕ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳೋದಂತಂದರೆ,
ಈಗ ನಾವು ಮೊನ್ನೆ ದಲಿತ ಸಂಘ ಸಮಿತಿ ಭೀಮವಾದಿಯಿಂದ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸಿಲ್ಲ. ರಾಮೇಶ್ವರ ನಗರ, ಟಿಪ್ಪು ನಗರ್, ಅರ್ಪತ್ ಮೊಹಲ್ಲ, ಕಲಾನಗರ್ ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಕೆಲಸಗಳು ಆಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ತಮಗೆ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ವು. ಅದ್ರ ಜೊತೆ ಜೊತೆನೇ ಜಯನಗರದ್ದು ಕೂಡ ನಾವು ಸಲ್ಲಿಸಿದ್ವಿ. ಬಟ್ ನೀವು ಇನ್ನೂವರೆಗೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೂ ಕೂಡ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡಿಲ್ಲ. ನೀವು ಏನಾದರೂ ಪದೇ ಪದೇ ಈ ಥರ ಮಾಡೋಕ್ಕಾದರೆ ಈಗ ಏನೊಂದು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದಿಂದ ಏನೋ ಒಂದು ಇವತ್ತು ಸಂಘಟನೆಯವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಹಾಗೂ ನಾವು ದೇಶದಿಂದ ನಾವು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇರೋ ಮನವಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ತಾವುಗಳು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಈ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಈ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಎದುರುಗಡೆನೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಕುಂಡಿರ್ತೇವೆ, ಹಾಗೂ ಇಲ್ಲೇ ನಾವು ಎರಡು ದಿವಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಕೋತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಹೇಳ್ಕೊಡ್ತೇನೆ. ಮತ್ತೊಂದು ಏನು, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಗೆಳೆಯರು ಮಾತಾಡಿದ್ರು, ಪ್ರತಿ ಬಡಾವಣೆಯಿಂದ ಕಸ ಎತ್ತುವ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು, ಪ್ರತಿ ಬಡಾವಣೆಗೆ ಒಂದೊಂದು ಗಾಡಿಗಳು ಕಳಿಸ್ಬೇಕು. ನಾವು ಕೂಡ ನಾವು ಏನು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ದು ಅವತ್ತು ಕೂಡ ಈ ಗಾಡಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲೇ ಹಿಂಗೆ ನಿಂತಿದ್ವಿ, ಬಟ್ ಆ ಗಾಡಿಗಳು ಇನ್ನೂ ಅಗಲಾಡಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿಂದ. ಸೊ ನೀವು ಆ ಗಾಡಿಗಳಿಗೆ ಏನೊಂದು ಡ್ರೈವರ್ ಹುದ್ದೆ ಬೇಕಾಗಿದೆ ಅದು ಕೂಡ ನೀವು ಅದನ್ನು ಕರೆದಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ಕರೆದು ಅವ್ರನ್ನ ನೇಮಿಸಿ ಅದನ್ನು ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಬಟ್ ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೂ ಬಂದಿದೆ ನೀವು ಬಿಲ್ ತೆಗಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಅದೇನಾದರೂ ನೀವು ಪ್ರೂವ್ ಆಯ್ತು ಅಂದರೆ ನಾವು ಬಿಡೋಂಗಿಲ್ಲ, ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಾರೆ, ಮತ್ತು ಇದನ್ನು ನಾವು ಹಂಗ ಕೈಯಲ್ಲಿ ಬಿಟ್ಕೊಡೋಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಈ ಮುಖಾಂತರ ತಮಗೆ ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ಇಲ್ಲಿ ಮಚ್ಚೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರೋದಂಗಾದ್ರೆ ಒಂದು 15,000 ಜನ ಇಲ್ಲಿ ವಾಸ ಇದೆ ಕುಟುಂಬಗಳು. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಂಚಿತರಾಗಿದ್ದಾರೆ, ಯಾಕಂತಂದರೆ ಇನ್ನೂವರೆಗೇನು ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಥರದ ಇಲೆಕ್ಷನ್ ಕೂಡ ಆಗಿಲ್ಲ, ಯಾರು ಮೆಂಬರ್ಗಳು ಇಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ಬರೋದು ಚೀಫ್ ಆಫೀಸರ್ನೇ, ನಾವು ಹಲವಾರು ಬಾರಿ ಇವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೇವೆ, ಬಟ್ ಇವ್ರ ಗಮನಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬರೋ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ತಾವು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಏನಾದರೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಹಾಕೋಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಲಸ ಏನಿದೆ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸತತವಾಗಿ 2 ದಿನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಯಾ ಆಂದೋಲನಾಲ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷಸೆ ಅಸ್ಲಾಂ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಶಂಕರ್ ಹೆಗಡೆ, ಶಬೀರ್ ಮುಲ್ಲಾ, ಫಾರೂಕ್ ಗಿರಿಯಾಲ್, ಶಾಲಿದ್ ದೇವಲಾಪುರ್, ವಿಠಲ್ ಗೋರಲ್, ಆಯಿಷಾ ಹತ್ರೋಟಿ, ದೀಪಾ ಪುಜ್ಗಿ, ಆರ್ತಿ ಕಾಂಬಳೆ ಸಹಾನೆ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋದೆ. ವಿಶ್ವನಾಥ್ ದೇಸಾಯಿ, ಕೆನಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್. ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾಂಚ್ಯಾ ವಕ್ತವ್ಯವರು ಮೋಠಾ ವಾದ ನಿರ್ಮಾಣ ಝಾಲಾ ಅಸೂನ್, ಭಾಜಪ ಪಕ್ಷಾಚ್ಯಾ ವತಿನೆ ಬೆಳಗಾವ್ ಮಧ್ಯೆ ನಿಷೇಧ ಮೋರ್ಚಾ ಕಾಡೂನ್ ನಿದರ್ಶನೆ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲೆ ಆಹೆತ್. ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಆಮದಾರ್ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾನಿ ಹಿಂದೂ ಯಾ ಶಬ್ದಾವರ್ ಕೆಲೆಲ್ಯಾ ವಕ್ತವ್ಯವರೂನ್ ಆತ ಮೋಠಾ ವಾದ ನಿರ್ಮಾಣ ಝಾಲಾ ಆಹೆ. ಪ್ರದೇಶ ಭಾಜಪಾನೆ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾಂಚ್ಯಾ ನಿಷೇಧಾರ್ಥ ಪುಕಾರಲೆಲ್ಯಾ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಆಂದೋಲನಾಚ್ಯಾ ಪಾರ್ಶ್ವಭೂಮಿವರ್ ಬೆಳಗಾವಾತಿಹಿ ಭಾಜಪಾಚ್ಯಾ ವತಿನೆ ಭವ್ಯ ನಿಷೇಧ ಮೋರ್ಚಾ ಕಾಡೂನ್ ನಿದರ್ಶನೆ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲೆ ಆಹೆತ್. ಕೆಪಿಸಿಸಿಚೆ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾನಿ ನುಕ್ತೇಚ ನಿಪ್ಪಾಣಿ ಯೇಥೆ ಮಾನವ ಬಂಧುತ್ವ ವೇದಿಕೆಚ್ಯಾ ಮೇಳಾವ್ಯಾತ್ ಹಿಂದೂ ಯಾ ಶಬ್ದಾಚಾ ಪರ್ಷಿಯನ್ ಭಾಷೆತ್ ಅಶ್ಲೀಲ ಅಸಾ ಅರ್ಥ ಹೋತ ಅಸೆ ವಿಧಾನ ಕೆಲೆ ಹೋತೆ. ತ್ಯಾವರೂನ್ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾಂಚ್ಯಾ ವಿರೋಧಾತ್ ಭಾಜಪಾನಿ ಹಿಂದುತ್ವವಾದಿ ಸಂಘಟನಾಂಚೆ ನೇತೆ ಮೈದಾನಾತ್ ಉತರಲೆ ಆಹೆತ್. ಬೆಳಗಾವಿಯ ರಾಣಿ ಚನ್ನಮ್ಮ ಚೌಕಾಮಧ್ಯೆ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾಂಚಿ ಪ್ರತಿಕೃತಿ ಹಾತಾತ್ ಧರೂನ್ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಧಿಕ್ಕಾರಾಚ್ಯಾ ಘೋಷಣಾ ದೇತ್ ಭಾಜಪ ನೇತ್ಯಾನಿ ವ ಕಾರ್ಯಕರ್ತ್ಯಾನಿ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾನಿ ಹಿಂದೂಂಚಿ ಜಾಹೀರ್ ಮಾಫಿ ಮಾಗಾವಿ ಅಶಿ ಮಾಗಣಿ ಕೆಲೆ ಆಹೆ. ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾಂಚೆ ಹಿಂದೂ ಧರ್ಮಾಬಾಬತ್ ಕೆಲೆಲೆ ವಕ್ತವ್ಯ ಮಾಗೆ ಘೆನೆಯಾಚ ಮಾಗಣಿ ಸಾಠಿ ಬೆಳಗಾವ್ ಶಹರ್ ವ ಗ್ರಾಮೀಣ ಜಿಲ್ಲಾತಿಲ್ ಭಾಜಪಾಚ್ಯಾ ವತಿನೆ ಆಯೋಜಿತ ಆಂದೋಲನಾತ್ ತ್ಯಾನಿ ಮಾನವೀ ಸಾಖಳಿ ಕರೂನ್ ರಸ್ತಾ ರೋಕೋ ಕೆಲಾ ಆಹೆ. ಯಾವೇಳಿ ಸಂತಪ್ತ ಭಾಜಪ ನೇತ್ಯಾನಿ ಆಣಿ ಕಾರ್ಯಕರ್ತ್ಯಾನಿ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾಂಚ್ಯಾ ಪ್ರತಿಕೃತಿಚೆ ದಹನ ಕರೂನ್ ನಿಷೇಧ ನೋದವಲಾ ಆಹೆ. ಯಾವೇಳಿ ಬೋಲ್ತಾನಾ ಭಾಜಪ ಗ್ರಾಮೀಣ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ವ ಮಾಜಿ ಆಮದಾರ್ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಯಾನಿ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಾನಿ ಅವಮಾನಕಾರಕ ವಕ್ತವ್ಯ ಕರೂನ್ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್, ಡಾ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್, ಜಗಜ್ಯೋತಿ ಬಸವೇಶ್ವರ್, ಧರ್ಮವೀರ್ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್, ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಯಾನಿ ಸರ್ವೋಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯಾಚಾಹಿ ಅವಮಾನ ಕೆಲ್ಯಾಚೆ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಆಹೆ. ಹಿಂದವಿ ಸ್ವರಾಜ್ಯ ಉಭಾರಣಾರ್ಯಾ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜಾಂಚಾ ಅಪಮಾನ ಕರೂನ್ ಆಮ್ಹಿ ಪುಢಚ್ಯಾ ನಿವಡಣುಕೀತ್ ಘರಿ ಜಾಣ್ಯಾಸಾಠಿ ತಿಕೀಟ್ ಬುಕ್ ಕೆಲೆ ಆಹೆ ಅಸಾ ಟೋಲಾ ತ್ಯಾನಿ ಲಗಾವಲಾ ಆಹೆ. ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಬಗ್ಗೆ ಏನು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಖಂಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹೀನ ವೃತ್ತಿದಿಂದ ದೂರ ಇರಮ ಹಿಂದೂ ಅಂತ ನಮ್ಮ ವೇದದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸಂಸ್ಕೃತ ಶಬ್ದ ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಥರ ಹಳೆಯದ ಗ್ರಂಥ ಯಾವುದಿದ್ರೆ ಅದು ಹಿಂದೂ ವೇದ ಗ್ರಂಥ. ಆ ವೇದದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಬಗ್ಗೆ ಹಿಂದೂ ವ್ಯಾಖ್ಯೆ ಅಂದರೆ ಹಿಂದೂ ಬಗ್ಗೆ ವ್ಯಾಖ್ಯೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ವೇದ ಪುರಾಣ ಓದಬೇಕು. ಅಜ್ಞಾನತೆದ ಎರಡನೇ ಹೆಸರು ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಯಾಕೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ? ಇತಿಹಾಸ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಓದಿಲ್ಲ, ಹಳೆ ಗ್ರಂಥಗಳು ಓದಬೇಕು, ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕಂತ ನನ್ನ ಭಾವನೆ. ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಅಪಮಾನ ಮಾಡುವಂಥ
ಅವ್ರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಮಾಡ್ರ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ ಸಭಾ ಕ್ಷಮೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಸರ್, ಈಗ ಬಿ ಜೆ ಪಿಯ ಎಲ್ಲ ದೊಡ್ಡ ನಾಯಕರು ಅದರ, ಎಲ್ಲ ಪುರದ ನಾಯಕರುಗಳದಾರ, ಆದರೆ ಇವರು ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಇಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಬಾಲಚಂದ್ರ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಇಬ್ರು ಊರಾಗಿಲ್ಲ. ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದು ಇಬ್ರು ಊರಾಗಿಲ್ಲ. ಡಿಫೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಬಿ ಜೆ ಪಿ ಪಕ್ಷ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಇಬ್ರು ಊರಾಗಿಲ್ಲ, ಇಬ್ರು ಊರಾಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ರಾಯಬಾಗ್ಗೂ ನಮ್ದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವ್ರದ್ದು, ಖಾನಾಪುರ್ಕೂ ಇದೆ, ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ಮೊದಲೇ ಹೇಳ್ಯಾರ ನಾವು ಇಲ್ಲ ಅಂತ. ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ಬೇಕು ಹಿಂದೂ ಬಾಂಧವ್ರದ. ಅವರ ಮಾನವತೆ ಮಾನವ ಬಂಧು ಏನೋ ಅದು ಒಂದು ವೇದಿಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮತ್ತು ಬಸವಣ್ಣ ಅವರದ ಹೆಸರು ತಗೊಂಡು ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಸವಣ್ಣ ಅವರ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರ ಪ್ರಸಾರ ಮಾಡಿ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿನಂಥ ವ್ಯಕ್ತಿ, ಆ ಧರ್ಮಕ್ಕೆ ವಿರೋಧ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಬುದ್ಧಿವಂತ ಜನರದ ಹೆಸರು ತೆಗೆದಾಗ ಆ ಹತ್ತು ಹೆಸರದಾಗ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಹತ್ತು ಹೆಸರಿನಾಗ ಒಂದು ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ದು ಕೂಡ. ಆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಹೆಮ್ಮೆ. ಆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡುವ ಹೇಳಕ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಹೀನಿದೆ ಕೆಟ್ಟಿದೆ ಅಂತ ನಾ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದಾಗಿದ್ದಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದಂಥ ಅಷ್ಟು ಹುಷಾರು ವ್ಯಕ್ತಿ. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಬಗ್ಗೆ, ಹಿಂದೂ ಅಂದರೆ ಒಂದು ಜೀವನ ಪದ್ಧತಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ಗಿಂತ ಇವರು ದೊಡ್ಡವರ, ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗಿಂತ ದೊಡ್ಡವರ, ಬಸವಣ್ಣ ಅವ್ರಿಗಿಂತ ದೊಡ್ಡವರ, ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ 16ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಏ ಹಿಂದವಿ ಸ್ವರಾಜ ವಾವೇ ಈ ಶ್ರೀ ಚೀಚ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಆ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಿಗಿಂತ ದೊಡ್ಡವರು ಅಂತ ನಾವು ಅಂತ ಯಾರಿಗೂ ಒಪ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ. ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ನಮಗೆ ದೇವರು ಇದ್ದಂಗೆ. ಆ ಮನುಷ್ಯನ ಬಾಯಿದಿಂದ ಏ ಹಿಂದವಿ ಸ್ವರಾಜ ವಾವೇ ಅಂತ ಬಂದಾಗ ಆ ಹಿಂದೂವ್ರಿಗೆ ಹೀನಾಡವ್ರ ಎಷ್ಟು ತ್ಯಾಗಮಟ್ಟನವ್ರು ಅಂತ ಅವ್ರು ತಿಳ್ಕೊಬೇಕು. या दरम्यान उत्तरचे आमदार अनिल बेनके म्हणाले की काँग्रेस नेहमीच हिंदू विरोधी वक्तव्य करत आले आहे. सतीश जारकीहोळी यांनी हिंदूबद्दल जे सांगितले ते अश्लील आहे, ते कुठून आले असे विचारले तर ते विकिपीडिया आणि गुगल म्हणतील. गुगल आणि विकिपीडियावर जाऊन सतीश जारकीहोळी यांची माहिती तपासली तर ते हिंदू म्हणून येते, जात वाल्मिकी म्हणून येते, रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी हे देखील हिंदूच होते पण आपण विसरू नये असा टोला आमदार अनिल बेनके यांनी लगावला आहे. आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, त्याला कारण म्हणजे यंकरमडीचे आमदार सतीश जारकीहोळी दिलेली स्टेटमेंट. काँग्रेस पार्टी या देशामध्ये हिंदू विरोधी पार्टी म्हणून सगळ्या जग जाहीर आहे आणि त्यांची आजपर्यंतची जर भाषणं बघितली तर हिंदू विरोधी भाषणं सुरू त्यांनी काही करत नाही. दुसऱ्या जातीला प्लीज करून हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम आजपर्यंत केलं आहे. म्हणजे परवा दिवशी जे सतीश जारकीहोळी स्टेटमेंट दिलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे हिंदू धर्म हा शब्द अस्मिष आहे. त्यांना एक विचारत आहे हा शब्द त्यांनी अभ्यास कुठनं केला आहे? गुगल आणि विकिपीडियावर. ही काय तेवढा मोठा जर अभ्यास असेल समजा तर तुम्ही विकिपीडिया आणि याच्यामध्ये जर गेला सतीश जारकीहोळी बायोग्राफी तुम्ही काढला त्यांचा धर्म हिंदू दाखवला जाती वाल्मिकी दाखवतात. याचा अर्थ काय? तिकडे सांगताय हिंदू धर्म अश्लीष म्हणून, याचा अर्थ तुम्ही अश्लीष आहे कारण तुमचं ऑलरेडी तुम्ही दाखवलं. दुसरी, बाबासाहेब आंबेडकर यांनी एका भाषणामध्ये शब्द बोलला होता की मी हिंदू आहे पण हिंदू म्हणून मी संप माझं जीवन संपवत नाही. याचा अर्थ असा आहे त्यांनी त्या हिंदू धर्म स्वीकारला होता आणि ते मान्य होता आणि ह्यांनी त्याचे अनुयायी म्हणून मोठं मोठं ढुंढोरं पेटवतात. याच्यावर ओळखायचं हे सगळं प्री प्लॅन आहे, हे ठरवून मुद्दा बोललेली भाषणं आहेत आणि हिंदीमध्ये बोलतात. याचा अर्थ काय? की देशभर पसरावं या दृष्टिकोनातून त्यांनी केलेली भाषण आहे. तुम्ही सरळ सरळ मागे घ्यावं आणि यांना राजीनामा दिल्याशिवाय दुसरा पर्याय आता राहत नाही. सर, मुख्यमंत्रीला तसं करण्यापेक्षा त्यांना विनंती आहे. सुप्रीम कोर्ट मध्ये ऑलरेडी याचा डिसिजन झालाय, त्याच्यात आणि एक यूवी पिटिशन घालून तिथं जाऊन चर्चा करायची. सुप्रीम कोर्ट पेक्षा आम्ही किंवा मुख्यमंत्री मोठे नव्हे, त्यांनी सरळ सुप्रीम कोर्टला जावं, तिथे एक अर्ज घाला. मला हे पटत नाही, अर्ज घालावा आणि तिथे चर्चा करा, दुसरं पर्याय नाही.
यानंतर भाजपाच्या नेत्यांनी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढून सतीश जारकीहोळी यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी असे निवेदन सादर केले आहे. या दरम्यान राज्यसभा सदस्य हिरण्णा कडाडे यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. ಒಂದು ಬಹಳ ಸಮಾಜವನ್ನ ಬಹುಸಂಖ್ಯಾತ ಹಿಂದೂ ಸಮಾಜದ ಭಾವನೆಗಳಿಗೆ ಧಕ್ಕೆ ತರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಪಕ್ಷ ಕೂಡ ಅದನ್ನು ಒಪ್ಪಿಲ್ಲ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ತಗೊಂಡು ರಾಜ್ಯದ ದೇಶದ ಜನರ ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಕೇಳೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ವಾತಾವರಣ ತಿಳಿಯಾಗಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರು ಕೊಡಬೇಕು. ಕಳೆದ 30 ವರ್ಷಗಳಿಂದ ಯಾವ ಮಾನವ ಬಂಧುತ್ವ ವೇದಿಕೆಯ ಮುಖಾಂತರ ಈ ಹಿಂದೂ ಸಮಾಜವನ್ನು ಒಡಿತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಸನ್ಮಾನ್ಯ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಅತ್ಯಂತ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತದ. ಜನರ ಮೂಲ ನಂಬಿಕೆಗಳ ಮೇಲೆ ಮೂಢ ನಂಬಿಕೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಹೇರುವ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಸಮಾಜವನ್ನು ಒಡಿತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ನಿರ್ದಾಕ್ಷಿಣ್ಯವಾಗಿ ಅವರ ಮೇಲೆ ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಬೇಕಂತೇಳಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತದೆ. ಆ ಮೂಲಕ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಜನಜಾಗೃತಿಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी राज्यसभा सदस्य हिरण्णा कडाडे, ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, माजी परिषद सदस्य महांतेश कवडगीमठ, प्रदेश प्रवक्ते एम बी झिरली, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह अनेक नेते व हजारोहून अधिक कार्यकर्त्यांनी निदर्शनात सहभाग घेऊन सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करण्याबाबत बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने शहरातील किल्ला तलावापासून सायकल रॅली काढण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बुधवारी सकाळी किल्ला तलावाजवळ मतदार यादी पुनरीक्षण जनजागृती रॅलीला झेंडा दाखवून चालना दिली आहे. किल्ला तलाव, अशोक सर्कल पासून निघालेली सायकल रॅली आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड मार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौकात विसर्जित करण्यात आले आहे. रॅलीमध्ये बेळगाव पेडलर क्लबच्या सदस्यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महानगरपालिका आयुक्त रुद्रेश घाळीसह अन्य उपस्थित होते. विश्वनाथ देसाई, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. ಹೋಟೆಲ್ ಆದರ್ಶ್ ಪ್ಯಾಲೇಸ್ ಲಜೀಜ್ ಖಾನೆ ಸಾಥ್ ಯಹಾ ಹೈ ಬೆಹತರೀನ್ ರೂಮ್ಸ್ ರಹನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ರೂಮ್ಸ್ ಔರ್ ಸೂಟ್ ರೂಮ್ಸ್ ಸಾಥ್ ಹಿ ಸಾಥ್ ಮೌಜೂದ್ ಹೈ ಕೈ ಸಾರಿ ಕ್ವಾಲಿಟಿಯೋ ಸೆ ಭರ್ಪೂರ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಡಿಲಕ್ಸ್ ರೂಮ್ಸ್ ಔರ್ ಡಿಲಕ್ಸ್ ಸೂಟ್ ರೂಮ್ಸ್ लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे. बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्गाला सुपीक जमीन देण्यासाठी गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, देसूर, केकेकोप गावच्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.
बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्गाला सुपीक जमीन देण्यास विरोध दर्शवण्यासाठी गर्लगुंजी देसूर नंदीहळी केकेकोप आदी गावचे 200 अधिक शेतकरी सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी धारवाड येथील केआरडीबीच्या विशेष जमीन अधिग्रहण अधिकारी वर्गाला या शेतकऱ्यांनी वैयक्तिक आक्षेप नोंदवला आहे. जवळपास 1300 एकर जमीन संपादित करणाऱ्या बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी या गावच्या शेतकऱ्यांना जमीन संपादन करण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून नाराजी पसरली आहे. रेल्वे मार्गासाठी पर्याय रेल्वे मार्गाचा विचार करावा व जमीन संपादित करू नये असा आक्षेप नोंदवला आहे. एवढेच नव्हे तर पर्यायी मार्गाचा अवलंब केला तर 4 किलोमीटर अंतर कमी होणार व पर्यायी रेल्वे मार्गामुळे गर्लगुंजी नंदीहळी केकेकोप आदी गावची सुपीक जमीन वाचणार आहे असे म्हणणे शेतकऱ्यांनी मांडले आहे. बेळगाव धारवाड वाया कित्तूर जो नवीन रेल्वेचा प्रोजेक्ट रेल्वे मिनिस्ट्रीनं घातलेला आहे त्याच्या लँड एक्विजिशनच्या जमीन भू अधिग्रहणच्या नोटिसा शेतकऱ्यांना पोहोचलेल्या होत्या आणि त्याच्या विरोधात आक्षेप नोंदवण्यासाठी आम्ही KIDB धारवाड इथं आज गर्लगुंजी नंदेळी आणि केकेकोपचे शेतकरी 200-300च्या संख्येनं इथं आज आम्ही इथं उपस्थित होतो आणि सर्व शेतकऱ्यांनी या रेल्वे मार्गाच्या विरोधात आज आक्षेप नोंदवलेला आहे. आमची एवढीच मागणी होती की जी काय वेस्ट लँड आहे, जी खडकाळाची भूमी आहे, जवळपास 2 ते 3 किलोमीटर डिस्टन्सवरतीच ह्या भूमीपासून जे आता जे जो मार्ग करायला आहेत त्यापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती असलेली आमच्याच गर्लगुंजी गाववासियांची अशी जमीन आहे, ही जमीन अधिग्रहित करा आणि तुम्ही रेल्वेसाठी वापरा असं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांनी येऊन दुसरा आणि तिसरा सर्वेसुद्धा केलेला होता आणि आमचं 80% कामसुद्धा झालेलं होतं. पण मंगला सुरेश अंगडी यांच्या हेकेकोरपणामुळे त्यांनी एक रेल्वेला पत्र दिलं की जुनाच मार्ग करावा, नवीन मार्ग तुम्ही करू नये असं त्यांनी सांगितल्यानंतर ही माहिती आम्हाला RTI अंतर्गत आम्हाला मिळालेली आहे आणि तेव्हा त्यांनी पूर्ण रेल्वेचं काम पूर्ण बंद पाडून परत जुन्या मार्गाने त्यांनी जाण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आज इथं आज आक्षेप नोंदवलेला आहे. शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग आम्ही तो सुपीक मार्गातून होऊ देणार नाही आहे, कारण आज जवळपास 1.5 लाख टन ऊस आम्ही या भागामध्ये पिकवतो आणि वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो. उद्या ऊसाच्या गाड्या, ट्रक, ज्या काय लोडेड ट्रक वगैरे असतील ऊसाच्या, त्या जाण्या येण्यासाठी मोठी समस्या निर्माण होणार आहे. करंटची सुद्धा समस्या निर्माण होणार आहे. पाण्याची पाईपलाईन याची समस्या निर्माण होणार आहे आणि सर्वात मोठी समस्या आमच्या भागातील जी जनावरं आहेत, गायी, दूध दुभती जनावरं, गायी म्हशी असू देत, बैल असू देत, यांना चरायची समस्या होणार आहे आणि जाण्या येण्याचा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी आम्ही आक्षेप नोंदवलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा मार्ग होऊ देणार नाही. त्यांना जर मार्ग करायचा असेल तर त्यांनी खडकाळ भूमीमधून तो मार्ग करावा एवढीच आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आक्षेप नोंदवताना गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील, शेतकरी सुनील पाटील, मारुती मेलगे, नामदेव सिद्धानी, विलास पाटील, संजय सिद्धानी सह अन्य उपस्थित होते. सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर. मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या आगमनामुळे जांबोटी क्रॉसवे रस्त्याचे भाग्य उजळले असून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात आली आहे. खानापूर शहरात मुख्यमंत्र्यांच्या आगमनाची चाहूल लागताच रस्त्याचे भाग्य उजळले आहे. याबाबतची माहिती अशी की खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवरील अॅग्रीकल्चर कार्यालयासमोर रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्यावर सीडीचे काम अर्धवट करण्यात आले होते, त्यामुळे जांबोटी क्रॉसवरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र प्रथमच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे बुधवारी 9 नोव्हेंबर रोजी खानापूर दौऱ्यावर येत असल्याने संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. मंगळवारी जांबोटी क्रॉसवरील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण केल्याने प्रवासी वर्गातून समाधान पसरले आहे. म्हणून म्हटले आहे की मंत्री येता गावात येथे त्वरित होतील सुविधा असा अनुभव खानापूर वासियांना मिळाला आहे. सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर.
सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, कभी रिश्तों को, कभी सपनों को, कभी अरमानों को, सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है आपकी मुस्कुराहट को। आदर्शा फैशन डिजाइनर, ब्लाउज, सूट्स, लहंगास, चूड़ीदार, हैंडवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी के स्पेशलिस्ट। आदर्शा फैशन डिजाइनर, फोटो प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहो, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सरोना, मन भाए आराधना। चम 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 उजळले डोळे, हृदय आनंदाचा। बीएस चन्नबसप्पा एंड सन्स, द टेक्सटाइल मॉल, ग्रैंड ओपनिंग ऑन 26th जून एट तिलकवाड़ी, बेलगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। गोकाक धबधब्यातून वाहणाऱ्या नदीत अंदाजे 15 फूट मगर निदर्शनास आल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। गोकाक धबधब्यातून वाहणाऱ्या नदीत अंदाजे 15 फूट मगर आढळून आले असून या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत। सलग 9 दिवस ती येथील स्थानिकांच्या निदर्शनास येत असून लागलीच ती अदृश्य देखील होत असल्याने वनविभागाची झोप उडाली आहे, कारण ती पाण्यातून कधी बाहेर पडेल किंवा ती कोणावर हल्ला करेल याचा काही नेम लावता येत नाही। या नदीकाठावरील वाळूवर जवळपास एक तास ती मगर निदर्शनास येताच ही मगर पकडण्यासाठी कोणी संबंधित वनकर्मचारी नसल्याने पुन्हा ही मगर अदृश्य झाल्याचे समोर आले आहे। या दरम्यान काहींनी ही मगर पाहिली तर काहींनी पाहिलीच नाही। या सर्व प्रकारावरून त्या मगरीला पकडण्यास वन खाते अयशस्वी झाले असून येथील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे हे मात्र नक्की। संतोष नुगनाळ, कॅनन सिटी न्यूज, गोकाक। भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पाटील यांनी सिद्धेश्वर कर्मचारी संघटनेच्या सदस्यांना मोफत बस पासचे वाटप केले आहे। सिद्धेश्वर कामगार संघटनेच्या सदस्यांना भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पाटील यांनी मोफत शासकीय बस पासचे वाटप केले आहे। कागवाड तालुक्यातील मोळेगावातील असंघटित व इतर बांधकाम मजुरांना राज्य सरकारच्या कामगार विभागाने मंजूर केलेल्या सुमारे 50 बस पासचे जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे। दरम्यान गावातील महादेव भडके हे मजुरीचे काम करत असून त्यांची मुलगी MBBS शिक्षण घेत असल्याने त्यांना शासनाने 60,000 रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर करून दिली आहे। राज्य सरकारने कामगारांसाठी अनेक योजना राबवल्या असून त्याचा लाभ घेऊन कामगारांना चांगले जीवन जगणे सोयीचे होईल असे यावेळी ते म्हणाले। श्री सिद्धेश्वर कट्टड कर्मकर संघ मोळे वतीनं
ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮೊಳೆ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 50 ಜನರಿಗೆ ಉಚಿತವಾಗಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಬಸ್ ಪಾಸ್ಗಳನ್ನು ವಿತರಿಸುವ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದರು. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಕಟ್ಟಡ ಮತ್ತು ಇತರೆ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಮಿಕರ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಡಳಿ ವತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಬಸ್ ಪಾಸನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ವಿತರಣೆ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ. ಇದರ ಪ್ರಯಾಣದ ದೂರ 45 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಮಾತ್ರ ಇರುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಮಿಕ ಬಂಧುಗಳು ಈ ಒಂದು ಬಸ್ ಪಾಸನ್ನು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಇದಲ್ಲದೇನು ಕೂಡ ಇನ್ನೂ ಕಾರ್ಮಿಕ ಮಂಡಳಿಯ ಪ್ರಮುಖ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಇರ್ತವೆ. ವೈದ್ಯಕೀಯ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಪಿಂಚಣಿ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಕಾರ್ಮಿಕರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಇರ್ತವೆ. ಮತ್ತು ಶ್ರಮಿಕ ಸಂಜೀವಿನಿ ಸಂಚಾರಿ ಚಿಕಿತ್ಸಾಲಯ ಅಂತ ಒಂದಿದೆ. ಇನ್ನೂ ಈ ಥರದ ಅನೇಕ ಒಂದು ಯೋಜನೆಗಳು ಕಾರ್ಮಿಕರಿಗಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತದೆ. ಈ ಒಂದು ಎಲ್ಲ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕ ಬಂಧುಗಳು ಉಪಯೋಗ ತಗೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಈ ಥರದ ಒಂದು ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತಿರುವ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಮಿಕ ಇಲಾಖೆಯ ಸಚಿವರಾದ ಶಿವರಾಮ್ ಹೆಬ್ಬಾರ್ ಸರ್ ಅವರು ಮತ್ತು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಸರ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ತುಂಬುವ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇವೆ. ಯಾವಳಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಕಾಮಗಾರ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸಂತೋಷ ಮಿರ್ಜೆ, ಸದಸ್ಯ ಬಾಳಪ್ಪ ಐನಾಪುರೆ, ಗಜಾನಂ ಬಡಿಗೇರ್, ವಿನಾಯಕ್ ಬಡಿಗೇರ್, ಮಹಾದೇವ್ ಭಡಕೆ, ವಿಜಯ್ ತೋಡ್ಕರ್, ಪರಶುರಾಮ್ ಹರಳೆ, ಬಾಳಸಾಹೇಬ್ ಕೋಳಿ, ಪ್ರವೀಣ್ ಮಗ್ದುಮ್ ಸಹ ಅನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ವಿಜಯ ಮಹಾಂತೇಶ್ ಅರ್ಕೇರಿ, ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಕಾಗವಾಡ. ಕಾಗವಾಡ ನೌಲಿಹಾಳ ಗಾವಮಧ್ಯೆ 53 ಲಾಖಾಚ್ಯಾ ಜಲಜೀವನ ಮಿಷನ್ ಕಾಮಕಾಜಾಲಾ ಆಮದಾರ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ್ ಯಾನಿ ಚಾಲನಾ ದಿಲೇ ಆಹೆ. ಕಾಗವಾಡ ನೌಲಿಹಾಳ ಗಾವಮಧ್ಯೆ 53 ಲಾಖಾಚ್ಯಾ ಜಲಜೀವನ ಮಿಷನ್ ಕಾಮಕಾಜಾಲಾ ಆಮದಾರ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ್ ಯಾನಿ ಚಾಲನಾ ದಿಲೇ ಆಹೆ. ಆಪಲ್ಯಾ ದೇಶಾಚೆ ಅಭಿಮಾನಿ ಪಂತಪ್ರಧಾನ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಾಂಚ್ಯಾ ಜಲಜೀವನ ಮಿಷನ್ ಯೋಜನೆ ಅಂತರ್ಗತ ಕಾಗವಾಡ ಮತದಾರಸಂಘಾಂತರ್ಗತ ಏನಾರ್ಯಾ ನೌಲಿಹಾಳ ಗಾವಾತಿಲ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ಘರಾತ್ ಪೈಪ್ದ್ವಾರೆ ಶುದ್ಧ ಪಿಣ್ಯಾಚೆ ಪಾನಿ ಪುರವಠಾ ಕರಣ್ಯಾಚ್ಯಾ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಪ್ರಕಲ್ಪಾಚಾ ಲಾಭ ಘ್ಯಾವಾ ಅಸೆ ಆವಾಹನ ಕಾಗವಾಡಚೆ ಆಮದಾರ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ್ ಯಾನಿ ಕೆಲೆ ಆಹೆ. ಕಾಗವಾಡ ಮತದಾರ ಕೇಂದ್ರಮಧ್ಯೆ ದರ್ಜೆದಾರ ಕಾಮಾವರ ಭರ ದೇತ ಕಂತ್ರಾಟದಾರಾನ ಪ್ರಾಮಾಣಿಕಪಣೆ ಕಾಮೆ ಕರ್ನೆಸ್ ತ್ಯಾನಿ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಆಹೆ. ಮೇಕ್ ಯಾವಾಗ ಹಾಕ್ಲಾಕತ್ತಾರ ಏನೇನಿದೆ ಅದ್ರಾಗ ಮೀಟರ್ ಮತ್ತು ಹಾಲ್ಗಳೆಲ್ಲ ಮತ್ತೆ यावेळी सुरेश पाटील, मल्लप्पा चावरे, अशोक रामगट्टे, हनुमंत कोळेले, गणपती नाईक, नाना शिंदे, दीपक कांबळे ठेकेदार, आय जी बिरादार जलमिशन अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. विजय महांतेश अरकेरी, केएनएन सिटी न्यूज, कागवाड. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर. काँग्रेसची स्पष्ट भूमिकाच नाही, जारकीहोळी आपली चूक मान्य करत नसतील तर भविष्यात अडचणी. जारकीहोळी यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी का गप्प, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रायबागमध्ये साधला पत्रकारांशी संवाद. समस्यांचे निवारण करण्यासाठी मत्स्य ग्रामस्थांचे पंचायतीला साकडे, आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली पंचायती समोर निदर्शने, वारंवार निवेदन देऊनही पंचायतीकडून नाही कोणताच प्रतिसाद. केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद, भाजप पक्षाच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढून निदर्शने, सतीश जारकीहोळी यांच्या प्रतिकृतीचे करण्यात आले दहन, या मोर्चात अनेक भाजप नेत्यांनी घेतला होता सहभाग. आता वेळ झाली इथंच थांबण्याची, तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी.